आता आपण पाहणार आहोत पेरणीच्या पद्धती. तर पेरणीच्या तीन पद्धती आहेत, त्याच्यामध्ये एक BBF आहे, एक सरीवरंबा आहे आणि एक पारंपरिक आहे. तर या तीन पद्धती आपण संपूर्ण माहिती घेऊया, कारण शेतकऱ्यांना फक्त एकच माहिती आहे, तिथनीने पेरणी, ट्रॅक्टरने पेरणी. पण याच्यामध्ये तीन पद्धती आहे. पहिलं म्हणजे BBF पद्धत. BBF पद्धतीमध्ये काय होते की ट्रॅक्टरने जर पेरणी करणार असेल तर 5वा किंवा 6वा तास हे तिथे पेरले जात नाही. तर त्यामुळे काय होते की 18 × 36 म्हणजे 36 फुटाचा ते गाला राहत असतो, म्हणजे 36 फूट आपल्याला ती जागा मोकळी असते. तर याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की एक तास जर पेरलं नाही तर आमचं नुकसान होणार, परंतु तिथे नुकसान होत नाही. याचं कारण काय होते की जो आपण जो पेरणी करणार आहे त्या 2 तासामध्ये 36 इंचाचं म्हणजे 18 इंचावर आपण पेरणी करत असतो चण्याची, आणि ते जर एक तास पेरलं नाही तर 36 झालं. तर त्या 36 जेव्हा आपण अंतर ठेवतो तर ते जे 36 इंच अंतर असलेलं जे 2 तासाचं चणा आहे, तर हा चणा पूर्ण तिथे ते जागा झाकून घेत असतो. याच्यामध्ये फायदा असा होतो की आपल्याला स्प्रिंकलरने पाणी ओलायचं असेल तरी आपण तिथून पाईप टाकून देऊ शकतो, फवारा मारायचा असेल तरी आपण तिथून जाणं येणं करू शकतो. भरपूर साऱ्या गोष्टी आपण तिथून जागा सोडून खूप चांगल्या प्रमाणात उत्पादनही घेऊ शकतो. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही एक तास जर पेरलं नाही तर आमचं उत्पादन घटणार, परंतु असं काहीच नाही. तो चणा ते जागा झाकून घेतो आणि त्यामुळे उत्पादनसुद्धा खूप आपल्या खूप चांगल्या प्रमाणात आपण तिथून उत्पादनही घेऊ शकतो. दुसरं म्हणजे सरीवरंबा. सरीवरंबा पद्धतीमध्ये काय होते की 2 ओळीमध्ये 2 ते 2.5 फुटाची ही गॅप असते. सरीवरंब्यामध्ये 2 ते 2.5 फुटाची ही गॅप असते आणि 2 तासातील किंवा 2 त्या झाडामधील अंतर येते 6 ते 9 इंच. 2 ओळीतील म्हणजे सरीवरंब्यामध्ये 2 ओळीतील 2 ते 2.5 फूट राहते आणि 2 झाडामधील 6 ते 9 इंच राहते. याच्यामध्ये काय होते की बियाण्याचं प्रमाण कमी लागते परंतु उत्पादन हे जास्त होते. तर ही सुद्धा एक चांगली पद्धत आहे, आपण हे सुद्धा घेऊ शकतो. आणि तिसरी पद्धत म्हणजे आपल्या आजोबापासून किंवा आपल्या आजापंजापासून चालत आलेली पारंपरिक पद्धत. 2 ओळीतील अंतर 45 सेंटीमीटर ठेवायचं, 2 झाडातील अंतर 10 सेंटीमीटर ठेवायचं, पेरणी करायची. ट्रॅक्टरने पेरा, तिकणीने पेरा, कशाने पेरा. तर ही सुद्धा एक पारंपरिक पद्धत आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या 3 पद्धती घेऊ शकतो. BBF पद्धत, उंच सरीवरंबा पद्धत, याच्यामध्ये फायदा खूप आहे, आणि दुसरी सरीवरंबा पद्धत, तिसरी म्हणजे पारंपरिक पद्धत. तर याच्यानुसार आपण पेरणी ही आपल्या शेतामध्ये ही करू शकतो. तर तुम्हाला कोणती पारंपरिक पद्धत पाहिजे, सरीवरंबा पाहिजे किंवा BBF पाहिजे? तर BBF पद्धतीमध्ये सुद्धा चांगला फायदा होतो. BBF पद्धतीमध्ये फायदा म्हणजे त्याचा जे आपलं मधात जे 6वा किंवा 5वा तास सुटणार आहे, त्याच्यामध्ये फवारणी मारण्यासाठी, स्प्रिंकलरचे पाईप लावण्यासाठी, आपल्याला जाण्या येण्यासाठी संपूर्ण जागा तिथे मोकळी असल्यामुळे, आणि शेवटी जेव्हा चणा डहारतो तेव्हा ही जागा पॅक होते, त्याच्यामुळे नुकसान काही होणार नाही. त्यामुळे ह्या 3 पैकी तुम्ही एक पद्धत अवलंबून आपली चण्याची पेरणीही करू शकता. आता महत्त्वाचा मुद्दा येतो, चण्यामध्ये तणनाशक काही आहे का? तर आम्ही तर तणनाशक रिकमेंड करत नाही, परंतु तुम्हाला जर तणनाशक मारायचे असेल तर मी तुम्हाला काही तणनाशकांचे नाव सांगणार आहे. चण्यामध्ये तणनाशक आहे परंतु नाही पण, म्हणजे दोन्ही आहे. तुम्हाला जर वापरायचे असेल तर तुम्ही तुमच्या रिक्सवर वापरू शकता, मी शिफारस करत नाही. परंतु मी तुम्हाला सांगतो, काही काही शेतकऱ्यांनी मारले आहे, त्यांना बऱ्यापैकी रिझल्ट आले, काही काही काहींना नाही आले. तर आपण येथे काय करतो, जे पेंडामेथ्रिन आहे, म्हणजे ते कोणत्या रॅलीज कंपनीचं पण येते, डोस सुपर पण येते UPLचं, आणि स्टॉम्प एक्स्ट्रा येते BSFचं, हे उगवणीपूर्वीच मारावं लागते. म्हणजे उगवणीपूर्वी, म्हणजे आपलं तण उगवायच्या अगोदर, म्हणजे लागवडीच्या अगोदरच हे मारायचं. म्हणजे याच्यामध्ये डोस सुपर UPLचं आहे, पनिडा ग्रँडे आहे रॅलीज कंपनीचं, त्याच्यामध्ये घटक आहे पेंडामेथ्रिल 38.77%, 700 ml प्रति एकराचं याचं प्रमाण आहे. पद्धतशीर आहे का? पेनिडा ग्रेडे रॅलीज कंपनीचा आहे, डोस सुपर UPL कंपनीचा आहे, आणि स्ट्रॉम्प एक्स्ट्रा BSF कंपनीचा आहे, BSF कंपनीचा आहे. याच्यामध्ये घटक समजला असेल पेंडामेथ्रिन 38.7% आहे, 700 ml प्रति एकराचं माप आहे. उगवणीपूर्वी मारा, पद्धतशीर आहे का? उगवणीपूर्वी यापैकी एक तणनाशक तुम्ही मारू शकता. तसेच सुमीमॅक्स कंपनीचं 100 ml प्रति एकराचं हे पण एक तणनाशक आहे, सुमीमॅक्स म्हणून येते, 100 ml प्रति एकराचं माप आहे. लागवडीनंतर 48 तासाच्या आत, आपलं बियाणं उगवण्याच्या 48 तासाच्या आत आपण हे मारू शकतो लागवडीपासून. तर अशा प्रकारे आपण चण्यामध्ये सुद्धा तणनाशकांचा वापर करू शकतो, परंतु हा तणनाशकांचा वापर तुमच्या रिक्सवर तुम्ही करू शकता. तुम्हाला ही माहिती कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि चण्याच्या समोर फवारणी व्यवस्थापनासाठी सुद्धा माझ्या यूट्यूबवरचे तुम्ही अन्य व्हिडिओसुद्धा पाहू शकता. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण मी चण्याचे समोर येणारे काही दिवसामध्ये संपूर्ण माहिती, फवारणी व्यवस्थापन संपूर्ण,
हे तुम्हाला मी वेळोवेळी याची माहिती किंवा व्हिडिओतून माहिती देण्याचं कार्य हे करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.